नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसभेच न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी मनपा बांधकाम विभाग आणि लेखा परीक्षण विभागाकडील संबंधित लिपिक यांची होणारी विभागीय चौकशीची कारवाई माननीय शुभम गुप्ता यांनी बांधकाम विभागाकडील शहर अभियंता यांच्या खोट्या सहीनं देयके सादर करून बिल मागणी करणाऱ्या ठेकेदार आणि मजूर संस्था यांच्यावर कारवाईचे आदेश दिले आहेत तीन वर्षासाठी काळी यादी टाकणे खोट्या सह्या करून देयके सादर करणारे आणि त्यांच्यावर शहर अभियंता यांनी फौजदारी दाखल करणे सर्व कार्यरम आदेश देयके प्रलंबित ठेवण्यात आले आहेत तसेच बांधकाम विभागाकडील संचिका ज्या लिपिकाने ऑडिट विभागाकडे दाखल केली आणि ऑडिट विभागात ज्या लिपिकाने दाखल करून घेतली अशा दोन्ही विभागाच्या लिपिकाची होणार अतिरिक्त आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय चौकशी करण्याचे आदेश जोगेश्वरी मधूर सहकारी संस्था मर्यादित सांगलीवाडी संग्राम मजूर सहकारी संस्था मर्यादित जुनी धामणी श्री वृषभ भागवत रोकडे यांनी मिरज येथील सहा कामं साधारणपणे पन्नास लाख ,00 रकमेची वॉर्ड क्रमांक पाच आणि वीसमधील कामे असून सदर कामाची मोजमापे आणि देयके शहर अभियंता यांच्या खोट्या सहीना ऑडिट विभागाकडे सादर केली ही बाब लक्षात आल्यानंतर या कामी अहवाल सादर करण्यात आला या कामी माननीय शुभम गुप्ता यांनी कडक कारवाई केली आहे आणि वरीलप्रमाणे आदेश देऊन तात्काळ आदेशानुसार कारवाईचे संबंधितांना सूचना दिल्या आहेत लोकसंदेश न्यूज जिल्हा प्रतिनिधी अजय माने यांचा रिपोर्ट